महापालिका स्थापत्य समितीच्या सभेत एकूण 7,85,000 रुपये रकमेच्या 80 पूर्वगणन पत्रकांना मंजुरी देण्यात आली. सोलापूर महापालिका स्थापत्य समितीच्या तहकूब आणि चालू अशा दोन सभा सभापती गुरुशांत धुत्रगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळी शहरातील विविध 24 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे 1,15,00,000 पूर्वगणन पत्रक, 27 ठिकाणी ड्रेनेज लाईन घालण्याच्या कामाचं 2,87,00,000 पूर्वगणन पत्रक, 14 ठिकाणी काँक्रीट रस्त्यांसाठी 1,04,00,000 रकमेचं पूर्वगणन पत्रक, 9 ठिकाणी डांबरी रस्ते बनवण्यासाठी 1,59,00,000 पूर्वगणन पत्रक, याशिवाय बंद गटार, ओपन गटार, विंधन विहिरीवर सोलार पंप बसवणं, इलेक्ट्रिक पंप बसवणं, फरशीकरण, तसंच उजनी आणि पाकणी येथील ट्रान्सफॉर्मरला कॉपर अर्थिंग करून घेणं आदी कामं, वॉर्डवाईज कामं, स्थानिक विकास कामं, नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, आमदारांचा स्थानिक विकास, उजनी ते पाकणी ऑपरेटिंग मेंटेनन्स या योजनेतून ही कामं होणार असल्याची माहिती स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्रगावकर यांनी दिली. स्थापत्य समितीच्या आजच्या सभेमध्ये 81 पूर्वगणन पत्रकांना मंजुरी देण्यात आली, ज्यामध्ये शहरातील 24 विविध ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. 1,15,26,000 रुपये इतक्या एस्टिमेटची ही कामं आहेत. तर 27 ठिकाणी ड्रेनेज लाईनची कामं आहेत, जी 2,87,06,000 रुपये पूर्वगणन पत्रक आहे त्याचं. 14 ठिकाणी काँक्रीट रस्ते करणे 1,04,00,000 रुपये, 9 ठिकाणी डांबरी रस्ते करणे 1,59,00,000 रुपये, आणि बंद गटार, ओपन गटार, विंधन विहिरीवर सोलार पंप बसवणे, इलेक्ट्रिक पंप बसवणे, याशिवाय उजनी आणि पाकणी इथल्या ट्रान्सफॉर्मरला कॉपर अर्थिंग करून घेणे, फरशीकरण, असे 81 विषय, ज्यामध्ये 7,85,000 इतक्या रकमेच्या पूर्वगणन पत्रकाला आजच्या स्थापत्य समितीच्या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.